मी सून आहे ना, मुलगी नाही. सकाळचे 8 वाजले होते तरी माणसे आज उठली नव्हती. इकडे हॉलमध्ये सर्वांची तारांबळ उडाली होती. सासूबाईसारख्या मुलाला फोन करत होत्या पण तो काही उचलत नव्हता. त्याची सुट्टीच होती आज. मग झोपला होता मस्त, पण माणसेचं ऑफिस होतं तरीही ती उठली नव्हती. सासू रमाने मुलीच्या खोलीत डोकावले, तीही अजून झोपली होती. रमा तिच्याजवळ गेली, तिला उठायला लागली तर सीमा तिला झोपेतच म्हणाली, आई मी काल रात्री उशिरापर्यंत बोलत होते ग रमेशशी, तुला तर माहिती आहे त्याचा आणि आपला वेळ काही जुळत नाही. हो ग बाई, झोप माझी लाडाची राणी. रमाने तिला कुरवाडत परत अंगावर चादर ओढून दिली आणि काही न बोलता खोलीतून निघाली. सीमाचं जुडलं होतं आणि जावई अमेरिकेत होता. रमाने आता स्वयंपाकघरात पाय ठेवला. तोच मानसीने तिच्या खोलीचे दार उघडले आणि तीही स्वयंपाकघरात शिरली. तिला बघताच रमाने मान मुरडली. मानसी म्हणाली, आई काल ऑफिसचं खूप काम होतं, झोपायला 2 वाजले मला. सॉरी, जरा उशीर झाला. तुम्ही व्हा बाजूला, मी करते आता पटकन सर्व. हो, पण तुला कळत नाही का, बाबांना नाश्त्यानंतर औषध घ्यायचे असते. सून आहेस ह्या घरची, हे घर तुझी जबाबदारी आहे. काम खूप झालं हो, मग डोळे उघडलेच नाही आणि आज हे सुट्टीवर. मग अलाराम लावलेला नव्हता. रमाने फ्रीजमधून औषध काढले आणि पाणी घेऊन स्वयंपाकघरातून निघून गेली. मानसीला ऑफिसला जायचं होतं तरीही तिने नाश्ता तयार करून प्रत्येकाच्या जवळ पोहोचवला. तिला स्वतः नाश्ता करायला वेळही नव्हता. मग ती तशीच धावत निघाली. जाताना पुन्हा सासूबाईंनी टोकलं, ओढणी नीट घ्या, आता सून आहात आपण, जरा भानुसू द्या आणि लवकर या आज. नंतर त्या जवळ आल्या आणि मानसीला म्हणाल्या, तुला कळत नाही का ग, सून आहेस तू या घरची. समोर सासरे बसले आहेत आणि तू ही अशी ओढणी घेऊन समोरून येत आहे. काही मानपान असतो की नाही, तुझ्या आईने काही सांगितलं नाही का. मानसीने गळ्याला चिपकलेली ओढणी जरा नीट केली आणि हसतच निघून गेली. तिलाही प्रश्न पडला होता की बाबांच्या वयाचे सासरे, मग कसलं काय, तिच्यासाठी वडिलांसारखेच. वडिलांसारखे कौतुक करतील तर किती छान होईल ना नातं. पण विचार मनातच सोडले तिने आणि तो विषय सोडून दिला. पण जेव्हाही तिला वेळ मिळत होता ती सासऱ्यांचं सर्व काम करायची. कधी त्यांच्यासाठी पुस्तक आणून देत होती तर कधी मी केसांना मसाज करून देऊ का म्हणून उगाचच विचारायची. बाबा अकाली वारले होते तिचे, मग ती बाबांना त्यांच्यात बघायची. पण सासूला ते अजिबात आवडायचं नाही. ती मात्र तिला नेहमी बोलायची, तू सून आहे या घरची, मन ठेवत जा आमच्याशी, अशी बेधडक वागू नको. आणि काय काय ते, मानसीने तिच्या नवऱ्याशी म्हणजे साहिलशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो म्हणायचा, जाऊ दे सून तर सून आणि आहेस ना तू सून, मग कशाला मुलगी होण्याचा प्रयत्न करते. दिवस जात होते आणि मानसी सगळं मॅनेज करत संसार आनंदाने करत होती. नंदेचं लग्न झालं, आता घरात सासू सासरे आणि हे दोघे होते. पण मानसीसाठी सुन्याच्या मर्यादा संपल्या नव्हत्या, वाढतच होत्या. सासूने तर सून आणि मुलीतली दरी स्वतःच वाढवली होती. त्या घराने मानसीला तू सून आहेस या घरची हे तिच्या अंतरंगात बिंबावलं होतं. 2 वर्षांनी तिला मुलगी झाली. मुलगी वाढत होती तसं मानसीची जबाबदारीही वाढत होती. 10 वर्षे लग्नाला झाली होती आणि सासू सासरे म्हातारे झाले होते. आता त्यांना प्रत्येक कामात मानसी लागत होती. त्यातच अचानक सासऱ्यांना अर्धांगवाईने ग्रासले आणि त्यांचं अर्ध शरीर काम करत नव्हते. डॉक्टरांनी सासऱ्यांना बेडरेस्ट सांगितला होता. साहिलने मानसीला समजावलं, सून पण मुलगीच असते आणि तुला बाबांची सेवा करायची होती ना, कर आता. तिने ते मनावर घेऊन सासऱ्यांची जमेल तशी सेवा केली. पण काही दिवसांनी सासूबाई रस्त्यावर चालताना पडल्या आणि पाय फ्रॅक्चर झाला त्यांचा. आता त्याही जागून उठू शकत नव्हत्या. घरचे सर्व काम मानसीवर होतं. मुलीची परीक्षा जवळ होती. सासूबाई मानसीला म्हणाल्या, मानसी आता सीमा दूर आहे आमची, मग तूच आमची मुलगी. बाळाबाबांना सूसाठी घेऊन जात जा, त्यांना राहत नाही. साहिल येईपर्यंत आणि मी ही अशी. अहो पण आई, मी तर सून आहे ना. हो हो बाळा, सून ही मुलगीच असते घरची. समोर साहिलही होता, त्यानेही भर दिला. हो मानसी, आई बरोबर बोलत आहे. आता तुझ्याशिवाय कोण आहे आईबाबांना. माझी नोकरी ही अशी, घरून निघतो सकाळी आणि परत येण्याची वेळ ठरलेली नाही. तू घरी येतेस वेळेवर नाही का. मानसी हसली, साहिल मला कधी सरकस नव्हती रे या घरची म्हणून राहायला,
पण मी ज्या दिवशी घरात पहिल्या दिवशी पाय ठेवला होता तेव्हा तू म्हणाला होता, तू सून आहे, या घरची मुलगी नाही. मी बाबांमध्ये माझे बाबा शोधत होते आणि आईमध्ये माझी आई, पण आईने सीमा आणि माझ्यात किती भेदभाव केला हे मी त्यांना सांगण्याची गरज नाही आणि तीही वेळ नाही. आई मला म्हणायच्या, सासरे आहे ते तुझे, मान सन्मान असतो की नाही. मला किती धावपळ करावी लागत होती, नोकरी सांभाळून सगळं करावं लागत होतं, पण आईने कधीच मुलगी म्हणून समजून घेतलं नाही. जरा उठायला उशीर झाला की त्या मी कशी कामचोर आहे याची जाणीव करून देत. मी सून आहे या घरची म्हणून जबाबदाऱ्या सांगायच्या, मला कुणीच समजून घेतलं नाही. मी तर स्वतःला या घरची मुलगी समजायचे, पण मला तो माझा समज आहे म्हणून घेऊन टाकावा लागला. माझी गरज होती तेव्हा मी या घरची सून होती आणि आज तुमची गरज आहे तर मी मुलगी झाले. आता कुठे गेल्या मर्यादा? गरज बदलली की नातं बदलतं का रे? त्रास होतो आहे मला हे तुम्हाला आता या परिस्थितीत म्हणायला, पण माझा नाईलाज आहे. मी मानून घेतलं आता की मी सून आहे या घरची, कारण मी सून आहे ना. डोळ्यात अश्रू दाटून ती हॉलमधून निघत होती, पण तिचे पाय थांबले, परत पलटली. आई, माझ्या आईबाबांनी मला नेहमी संस्कार शिकवले, पण त्यांची कदर तुम्ही कधी केलीच नाही. ते गेलेत, पण त्यांचे संस्कार माझ्यात अजून जिवंत आहेत. घाबरू नका, मी जमेल तसं बाबांचं करेल, पण मुलगी म्हणून कधीच नाही, कारण ती वागणूक तुम्ही मला कशी दिली नाही. मी करेल पण सून म्हणून, एक कर्तव्य म्हणून, कारण मी सून आहे ना. साहिल हक्काबक्का झाला होता, काहीच बोलला नाही. सासू रमाला आज तिची चूक कळली होती आणि आज ती तो हक्क गमावून बसली होती. मानसीला काहीही बोलण्याचं कारण तिने तिला ह्या घरची सून केलं होतं. मित्रमैत्रिणींनो, कुणीही मुलगीच असते हे समीकरण आपल्या आपल्या गरजेनुसार बदलणारे आजही समाजात आहेत. परिस्थिती हातात नसते आपल्या, पण कुठल्याही परिस्थितीत नातं सोबत असावं म्हणून जरा सुरुवातीपासून नात्यात ढील ठेवावे, मग कुठलीही सून असं उत्तर देणार नाही. ती सूनही असेल आणि गरज पडली तर मुलगीही. बघा पटलं तर. तर मित्रांनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी आपल्या लाईफ मराठी स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.